राहुल जी, तुम्ही प्रत्येक नाटक किंवा भाषा ह्याचं संवर्धन करताना फार अग्रकमी दिसून येता, म्हणजे काय त्याच्यामागचं कारण आहे? एस्पेशली नॉन मराठी किंवा मालवणी कोकणी भाषांची जी नाटकं असतात ती करताना तुम्ही फार पुढाकार घेता. नाही, मुळात कसं आहे की ही बोलीभाषा आहे आणि मालवणी तडका असलेली ही भाषा म्हणजे लोकांच्या जिभेवर रेंगा दिली भाषा. आणि मच्छिंद्र रामजींनी ही भाषा सातात समुद्रापलीकडे नेली आणि त्यांना आपण डावलू शकत नव्हतो. तर मुळात मराठी रंगभूमी असेल किंवा मराठी रसिक प्रेक्षक असेल हा मेजॉरिटीने कोकणातला आहे. म्हणजे रंगभूमीवर काम करणारा प्रेक्षक असेल किंवा त्यांना दाद देणारा प्रेक्षक असेल, हे दोन्हीही कोकणातली मंडळी आहेत. आणि नाटक खऱ्या अर्थाने रुजलं हे कोकणातलं आणि दशावतार असेल किंवा कोकणातलं तुमचं मालवणी शक्तितुरा असेल किंवा आणखी प्रकार कोकणामध्ये बरेच आहेत, हे सगळे प्रकार तिथून आलेले आहेत. आणि करून गेलो गाव हे माझं सगळ्यात आवडतं नाटक. आणि 10 वर्षापूर्वी मी आणि महेश मांजेकर सरांनी हे नाटक आम्ही प्रोड्यूस केलं होतं. त्याचे 600+ प्रयोग त्यावेळी आम्ही केले होते आणि लोकांनी ते नाटक डोक्यावर घेतलं होतं. म्हणजे पुरस्कार विरस्काराच्या पलीकडे गेलेलं नाटक आहे. म्हणजे ह्याला लंडनला सर्वोत्कृष्ट विनोदी नाटकाचा पुरस्कार मिळाला होता त्यावेळी नुसताच. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा त्याला एक पुरस्कार मिळाला होता त्यावेळी विनोदी नाटकाचा. तर पुरस्कार आहे का बाजूला, पण प्रसिद्ध प्रेक्षक दिलेली जी थाप ही सगळ्यात मोठा पुरस्कार आमच्यासाठी होता. आणि सगळे प्रयोग जवळजवळ हाऊसफुल होते आणि लोकांना बऱ्याच वर्षांत एक मालवणी मेजवानी बघायला मिळाली, ऐकायला मिळाली, आस्वाद घेता आला. आणि यातलं तुम्ही तर सगळे बघाल, ते सगळे इरसाल आहेत कलाकार. भाव कदम असतील किंवा ओंकार भोजने असतील किंवा आता प्रणव जोशी जरा ज्याला आता नुकतं सवाई मिळाला किंवा बोराडे आमची जी आहे अभिनेत्री, हे सगळं म्हणजे अशा पद्धतीचे कलावंत की त्यांना नुसतं प्रेक्षकांची वाट बघायची आणि समोर दिसलं का ते त्यांच्या पद्धतीने परफॉर्म करणार आहे. आमचा नुकूर दुधवडकर आहे, ही सगळी मंडळी ह्या नाटकामध्ये धुमछान घालतात. आणि पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर चांगलं एक पॅकेजचं नाटक लोकांना बघायला मिळणार आहे, मालवणी नाटक बघायला मिळणार आहे. आणि करंट अफेअरवर सध्या आम्ही त्याच्यात थोड्याफार गोष्टी घातलेल्या आहेत, तेही लोकांना आवडणार आहे, तेही लोक आनंद त्याच्यात घेतील असं मला वाटतं. बरं, ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांना कसं काय एकत्र आणलं तुम्ही? नाही, ह्याचं खरं श्रेय फक्त आणि फक्त महेश मांजरेकर सरांचं आहे, कारण हे महेश मांजरेकर सरांमुळेच पॉसिबल झालं. अदरवाईज इतके बिझी शेड्यूलमधले हे सगळे नट आहेत, यांना नाटकासाठी किंवा ॲक्च्युली सर जरी सिनेमाचे असले तरी सरांचं मूळ हे नाटक आहे. आणि सरांच्या डोक्यात सिनेमे असतात, समोर एक सिनेमा चालू असतो, स्क्रिप्टवर एक सिनेमा असतो, तसं त्यांच्या डोक्यात एक नाटक पण असतं. आम्हाला जेव्हा कधी भेटतं तेव्हा नाटकाविषयी बोलतातच बोलत असतं. आणि त्यांच्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून होतं की आपल्याला करून गेलो का परत रिओपन करायचं राहू, तर बोलू सर आपण करूया. मग ज्यावेळी बोलणं झालं सुरू, भाऊच्या डेट्स आणि ओंकारच्या डेट्स काढून सगळं जुळून आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं कॅप्टन ऑफ शिप जो आहे राजेश देशपांडे, हा माझा म्हणजे काय बोलतो की एक मी राजेश देशपांडेबद्दल एवढंच बोलेल की खूप असा दिग्दर्शक असा लेखक की तो कधी चिडचिड करताना मला भेटला नाही, दिसला पण नाही. खूप शांत डोक्याने संयमाने डिरेक्शन करतो आणि विनोदी नाटक बसवताना खूप त्रास होतो आणि ते इतके सहजरित्या समोरच्याकडनं काढतात एखादा विनोद एखादा टायमिंग, तर त्यांना हॅट्स ऑफ राजेश देशपांडेंना. आणि खरंच राजेश देशपांडेचं कौतुक आहे की त्यांनी ही सगळी ईरसाल लोकांना एकत्र आणून त्यांच्याकडनं काम करून घेतलं, हे त्याचं खरं शे आहे आणि त्याचं मी खरंच कौतुक करतो. तुम्ही सिनेमा देखील निर्मिती करता? नाही, मी सध्या तरी सिनेमा नाही निर्मिती करत, कारण मी सध्या शिवाजी मंदिरच्या फुटपाथवर आहे. लवकरच 60 फुटाचं अंतर क्रॉस करून प्लाझाच्या फुटपाथवर जाण्याचा मानस आहे माझा. ते तुम्हाला काही दिवसात अद्वैत थिएटरचं एखादं नवी कलाकृती सिनेमाच्या माध्यमातून 70 FM तुम्हाला दिसेल. होप सो नक्कीच. बरं, मला एक व्यावसायिक प्रश्न असा विचार, तुम्ही एखादी म्हणजे एखादं नाटक घेता किंवा एखादं त्या नाटकाचं पुनर्जीवन करता किंवा एखाद्या नाटकाला तयार करता, तर एक व्यावसायिक म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये काय गणित पाहता? दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये महत्त्वाच्या. एक तर धंद्याचं नाटक हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, कधी स्क्रिप्ट पाहिली तर धंद्याची आहे का स्क्रिप्ट. दुसरी गोष्ट नाटकाचा धंदा,
या दोन गोष्टी ज्या निर्मात्याला जमतात तो निर्माता सक्सेसफुली कुठलीही स्क्रिप्ट असली तर तो सक्सेसफुली घेऊन जाऊ शकतो, त्याचा व्यवसाय चांगला करू शकतो. आणि हे तर याबद्दल तर बोलूच नाही काय, कारण हे नाटक जे आहे करून गेलो हे केवळ आणि केवळ धंद्याचंच नाटक आहे. म्हणजे माझ्यासाठी खूप सोपं नाटक आहे रन करायला, कारण हे दोन कलाकारांचे चेहरे लोक बघतात, गर्दी होते. आणि राजेश देशपांडेचं लिखाण, महेश मांजरेकरांची संकल्पना, दिग्दर्शन हे सगळं भट्टी आणि सगळं सेट आमचं तुम्ही बघाल तर तुम्हाला ना 2 मिनटं असं वाटतं की आपण कोकणातल्या कुठल्या तरी गावामध्ये आहोत, तळकोकणामध्ये कुठे तर आहोत, तिथल्या लोकांना आपण भेटतो, तिकडला मातीचा गंध आपल्याला येतो नाटक पाहताना. ही कसरत गोष्ट आमच्या दिग्दर्शकाची, आमच्या नेपथ्यकाराची, आमच्या कॉस्ट्युम डिझायनरची, मेकअप आर्टिस्टची आहे, म्युझिक डायरेक्टरची आहे, प्रकाश योजनाचं आहे, आमचं बॅकस्टेजची लोक असेल सगळे सगळ्या लोकांची मेहनत आहे. त्यामुळे नाटक मला वाटत नाही की मला जास्त, मला फक्त तारखांचं मग गणित जुळवायचं आहे. दोघांच्या तारखा पाहिजे महत्त्वाच्या आहेत, तर दोघांच्या तारखा मला ॲडजस्ट करून प्रयोग करायचा आहे. आणि भाऊ कदम असेल किंवा ओमकर होते, त्यांनी पहिली प्रायोरिटी नाटक ठेवलेलं आहे. नाटकाला त्यांनी मॅक्सिमम आहे, तर तुम्ही बघाल तर एप्रिलमध्ये जवळजवळ 21 प्रयोग लागले त्यामध्ये. एवढ्या बिझी नटांकडनं 21 प्रयोग करणं ही मोठी गोष्ट आहे, आणि त्यांनी तारखा देणं ही मोठी गोष्ट आहे. करून गेलो गावनंतर काय करत आहात आपण? करून गेलो गावमध्ये आता ही निर्मिती तर आपण केलेली आहे आदिवे थिएटर आणि अश्वमेध थिएटरच्या माध्यमातून. आता आपण पहिले मुंबई त्याचे प्रयोग लागल्यानंतर आपण सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, गोवा, कोकणातमध्ये आपण चाललो आहोत. म्हणजे जवळजवळ आपण सगळा ह्या साईडचा सगळा महाराष्ट्र आपण कवर केलेला आहे. आणि जशी पहिली जाहिरात पडली तसं अमेरिकेतनं सुद्धा बोलवणं आलेलं आहे करून गेलो गाव नाटक. या नाटकानंतर आणखीन काय करत आहात? या नाटकानंतर आणखीन 2 नाटकं आहेत डोक्यात. ती साधारणतः येत्या ऑक्टोबरमध्ये आपण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे, मानस आहे आमचा. त्यासाठी सगळी बांधणी सुरू आहे, लेखकांचं लिखाण सुरू आहे, दिग्दर्शकांचं बोलणं सुरू आहे, कलावंतांची जुळवाजुळव सुरू आहे. आणि लवकरच ते नाटक रंगभूमी चांगलं नाटक आहे, वेगळं नाटक आपण करतो आहे. ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येईल आदिवे थिएटरच्या माध्यमातून. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच.